रामकृष्ण परमहंसांनी असं म्हटलं की त्यांना काय निर्विकल्प समाधीचा किंवा समाधीचा अनुभव दिला किंवा त्यांना शिकवलं की समाधी कशी लावतात. मग त्यांनी ती समाधी लावली विवेकानंदांनी, ती दक्षिणेश्वरची त्यांची खोली आहे, तिथे त्यांनी त्यांना शिकवलं होतं. आणि मग तो आनंद जो आहे तो असं म्हणतात ना की बा दॅट इज द एक्स्टॅसिक जॉय विच जस्ट कॅनॉट बी कम्पेअर्ड विथ एनी जॉय इन द लाईफ. एनी जॉय इन द लाईफ बिगेस्ट ऑफ ऑल द जॉय व्हॉट वी कॅन गेट. आपण काहीतरी चांगलं खातो है ना, आपण जीवात तृप्ती झाली म्हणतो है ना, तर तोही खूप चांगला जॉय की काय मजा येते. तो जो जॉय आहे ना त्याच्याही पेक्षा तो उच्च जॉय आहे. काही काही लोक खातात, काही काही लोक पितातही, ते करतानाही त्यांना जो जॉय मिळतो काहीतरी मिळतो जॉय म्हणूनच ते पितातच आपण गृहीत धरू. आणि ते पितात जो जॉय मिळतो त्या जॉयपेक्षाही तो जॉय उच्च दर्जाचा आहे. फिजिकल इंटिमसी दॅट ऑल्सो गिव्ह यू ए हाय काइंड ऑफ जॉय, पण हा जॉय त्याही पेक्षा उच्च दर्जाचा आहे. आणि याच इतक्या उच्च दर्जाचा आनंद ज्या परमहंसांनी त्यांना शिकवलं की हा तुला मिळायला पाहिजे किंवा हा असा असतो, तर विवेकानंद त्यांच्या मागे लागले की हे मला परमनंट करू द्या, हे मला परमनंट करू द्या, आय वॉन्ट टू बी इन समाधी, दॅट एक्स्टॅसिक जॉय फॉर एव्हर. आणि परमहंस होते गुरु की त्यांनी त्यांना सांगितलं की याच्यानंतर लक्षात ठेव ही जी तुझी समाधी आहे काय जे काय मी तुला शिकवलं कशी लावायची, ये जो समाधी तेरी लगा के दिया, ये मान ले ताला, तो इसका ये चाबी ये बंद करके इसके बाद ये चाबी जो है मेरी जेब में रख रहा हूं और पूरी जिंदगी भर ये चाबी फिर से मेरे को मत मांगना. कारण तू फक्त आनंदात असण्यापेक्षा तुझ्या माध्यमातून लक्षावधी लोकांना आनंद मिळेल एवढी तुझी लायकी आहे. तू निर्विकल्प समाधीमध्ये याच्यानंतर जायचंच नाही, स्वतःच्या आनंदाकरता फक्त समाधीमध्ये जायचंच नाही. सविकल्प समाधी म्हणजे पर्पजफुल लाईफ, विकल्प म्हणजे पर्पज, स म्हणजे बरोबर, काहीतरी ठराव, काहीतरी ठराव की अभी आज के लिए ये पर्पज आणि त्याच्याकरता समाधी लाव. समाधी म्हणजे तेवढं फोकस्ड कॉन्सन्ट्रेशन, तितना हाय डिग्री पॅशन की किसी हाल में बस आय वॉन्ट टू अचीव दिस, दॅट्स ऑल. वाय वाय आय वॉन्ट टू अचीव दिस, नॉट फॉर मी माय सेल्फ बट फॉर आय वॉन्ट टू स्प्रेड जॉय ऑन द फेस ऑफ वन पर्टिक्युलर पर्सन. वो चाहे एक आदमी हो सकता, वो चाहे लक्षावधी लोक असू शकतील, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरावा म्हणून मला हे करायचं आहे. आणि याच्याकरता मी झोकून देतो स्वतःला किंवा तेवढी मी माझी समाधी लावतोय, तेवढं फोकस कॉन्सन्ट्रेशन लावतोय. ती सांगतात ना गोष्ट की घरची परिस्थिती बिघडली, खायचे वांदे झाले, कारण त्या वडिलांवर त्यांच्या कर्ज होतं खूप आणि त्यांची डेथ झाली, ते कर्जदार जे ते घरासमोर येऊन उभे कारण ते पैशाचे तगादे लावून आले. आणि विवेकानंद परेशान की आपण कुठेतरी नोकरी करायला पाहिजे, घरचं काहीतरी आपण बघायला पाहिजे, उदरनिर्वाहाचे प्रॉब्लेम झालेले आहेत, प्रचंड फ्रस्ट्रेट. ते दक्षिणेश्वरला आले आणि परमहंसांना म्हणाले अत्यंत काकुतीने येऊन की मी वेडा होण्याची वेळ आलेली आहे, इतके प्रॉब्लेम घरी, एक नोकरी मला मिळू नाही शकत. आणि तुम्ही इतके ते कालीमातेचं गुणगान करता, कालीमातेचे भक्त होते ना रामकृष्ण परमहंस, तर तिला सांगा ना एक नोकरी तर मिळून द्या मला. परमहंस म्हणे की मी इतक्या क्षुल्लक कारणांकरता कालीमातेला साकडं घालत नाही किंवा ते रिक्वेस्ट करत नाही आजच्या भाषेत. तू जा ना, तू जा आणि तू माग, तुला काय पाहिजे ते मंदिर आहे आपलं कालीमातेचं त्या कॅम्पसमध्ये दक्षिणेश्वर, तू जा माग. तर हे म्हणे माझी ओळख नाही ना पण कालीमातेशी, कालीमातेचे भक्त तुम्ही आहे. जसा शिष्य तुला गुरु होबास काय चाललाय निवड. हा परमहंस पुढचं वाक्य की मी बोललो ना तिला तुझ्याविषयी, जा ना. क्या बात आहे, मी सांगून ठेवलो ना तिला. हा जाण तू, गेले. काय मागायचं माग मिळेल, गेले उभे राहायचे मंदिरात. काय मागायचं आहे, नोकरी किंवा एक उदरनिर्वाहाची नोकरी पाहिजे बा तेवढी फक्त. गेले तिथे उभे राहिले, जे काय मागायचं मागितलं, काय मागितलं, माते मला ज्ञान दे, माते मला वैराग्य दे, लोकांच्या कल्याणाकरता काम करण्याची इच्छा दे, तेवढं बोलले, नमस्कार केला, वापस आले. वापस आल्यानंतर परमहंसांनी ठरवलं कार्य मागितला, मग शॉप ठेव रे, आपण तर तुझ्यालाच मागितलं ना, सांगितलं की गुरुजी ते असं झालं, मी ते ठाकूर ते असं झालं, मी असं असं म्हटलं, ठीक आहे ना, आपलंच मंदिर आहे डबल. हा पुन्हा गेले, पुन्हा गेले, पुन्हा 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 पुन्हा. मग परमहंस विचारून आले की काय झालं, तेच झालं पुन्हा. त्याच्यानंतर परमहंसांचं वाक्य आहे की नरेंद्र मला माहित होत तुझ्या वैयक्तिक स्वार्थाकरता
तू माणसांच्या समोर तर नाही पण ईश्वराच्या समोरही कधी तोंड वेंगाडणार नाही. तर या इतक्या उदरनिर्वाहाच्या आणि याच्या चिंता ज्या आहेत या तुला सतावतील आणि याच्यामुळे तू ज्या मार्गावर निघाला आहे किंबहुना मी तुला म्हणतो की या मार्गावर जा, तो मार्ग तू सोडून त्याच्यापासून वंचित राहण्याची काही एक शक्यता नाही आहे. एन नंबर ऑफ रिझन्स अँड एन नंबर ऑफ किस्सास. 9-11 के बाद तो सब स्थिति पलटेगी. धर्मतत्व चिंतक होणार आहेत ते, इंटरनॅशनल फेमस होणार आहेत ते. आय डोंट वॉन्ट टू गो इन टू दॅट पर्टिक्युलर इव्हेंट. त्या एका भाषणाने, त्या एका संबोधनाने, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स या संबोधनाने विवेकानंदांनी अख्खं जग जिंकून घेतलं. अमुक झालं, तमुक झालं, येस ऑर नो? राईट. किती लोकांना हे माहिती आहे की त्या व्याख्यानाकरता शिकागोला जेव्हा विवेकानंद गेले त्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यातून, तेव्हा शिकागोला पोहोचल्यानंतर त्यांना घ्यायला जो माणूस येणार होता तो तिथे पोहोचला नाही. यांच्याजवळ पत्ताही नव्हता आणि पैसेही नव्हते. तर ते माल धक्का असतो ना, माल धक्का, आपल्या रेल्वे स्टेशनचा माल धक्का, तिथे असे मालाचे ट्रक येऊन पडलेले असतात, त्याच्यावर त्या ताळपत्र्या टाकल्या असतात, बाजूला ते सडके डस्टबिन जे आहेत ते असतात. गेले असाल ना काहीतरी तुम्ही कॉटन मार्केट किंवा माल धक्क्याला. हा, त्या माल धक्क्यावर ते एक ताळपत्री अंगावर पांघरून ते तिथे झोपले होते. तुमको लग रहा अभी भी कि नागपूर में ठंड है? बड़ी हेल. ये सुनो, ये सुनो. और ये इतना हम कहीं से तो मला मान्य आहे की आपल्याला रुटीन मध्ये जगायचं तर काही प्रिकॉशन्स घेणं जरुरी आहे वगैरे वगैरे सगळं 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 सगळं. पण जेव्हा गोष्ट तितकी स्टेकला जाईल, तितकी स्टेकला, तितकी पणाला सगळी गोष्ट लागलेली असेल की दस फार अँड नो फर्दर, आयदर ऑन दिस ऑर ऑन दॅट, या तो इधर या तो उधर, बस एक होणार पडता. त्या क्षणाला तेवढी डेडिकेशन, तेवढं डिटर्मिनेशन, तेवढी स्ट्रेंथ ही आपल्यामध्ये यायलाच पाहिजे. 9-11 नंतर 10-11 आणि त्याच्या पलीकडचं 1902-4 जुलै पर्यंत म्हणजे विवेकानंदांचं निर्वाण होईपर्यंत विवेकानंदांचा उदो उदो करतील सगळे, है ना? हो सकता है आपल्यापैकी कोणी विवेकानंद बनणार आहे का? पता नाही. ए ग्रेट डाऊट अँड ए ग्रेट होप फॉर मी, फॉर मी, फ्रॉम सम ऑफ यू, फ्रॉम मेनी ऑफ यू अँड मी माय सेल्फ. वाय नॉट, वाय नॉट? विवेकानंद जर म्हणतात की तू ईश्वराचा अंश आहे, कुठं बोलतील ते? तू ईश्वराचा अंश आहे आणि तू तुला जाणून घेतलं तर तू तिथपर्यंत जाण्याची पात्रता ठेवतो. हे विवेकानंद म्हणाले ते सगळ्यांना उद्देशून, भारतातल्या लोकांना किंवा कोणालाही, कोणालाही, भारताच्या बाहेरच्या नाही. खोटं बोलतील ते? नाही. सो इज दॅट डिफिकल्ट, इज दॅट इम्पॉसिबल दॅट आय मे ऑल्सो बी अचिव्हिंग दॅट लेवल, एनी वन ऑफ अस कॅन अचीव्ह दॅट लेवल? इज दॅट इम्पॉसिबल? नो. इज दॅट इझी? नो. इज दॅट इझी? नो. इज दॅट इम्पॉसिबल? नो. ते अशक्य नाहीच आहे, ते सोपं नाही आहे. आणि ते कठीण जे आहे अशक्य नाही, जे कठीण आहे ते सोपं कसं करायचं याच्याकरता तर मला जेवढं कळलं तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. याच्यातून तुमच्याशी माझी काही चर्चा होईल तर मी जिथपर्यंत उभा आहे त्याच्या दोन पावलं कदाचित समोर मी अजून जाऊ शकेल. हे असा आदमी, हे असा आदमी. आणि मग त्याच्यानंतर ते बेलूर मठ पासून तर पुढे हिमालय, मग हिमालयात ती भ्रमंती, मग संन्यास वेज जो आहे म्हणजे दीक्षा झाली अधिकृतपणे, मग ते काय स्वामी विवेकानंद झाले असं म्हणूया किंवा विविधीशानंद झाले म्हणूया, मग ते मायावती आश्रम तिकडे हिमालयात स्थापन केलेला किंवा अल्मोड्याचा आश्रम तो खूप नंतरचा आहे. मग भारत भ्रमण चालू आहे, भारत भ्रमण चालू आहे, महाराष्ट्रात ते आलेले आहे, लोकमान्य टिळकांनाही भेटलेले आहे, पुण्यामध्ये राहिले 2 दिवस 2.5 दिवस, मग गेले खाली पुन्हा म्हणजे दक्षिण भारतामध्ये, मग गेले कन्याकुमारीला. एन नंबर ऑफ डिसीजेस विथ हिम. तसं तर 5 फूट 8.5 इंच तुमचा माणूस आहे, 170 पाउंड. पर्सनॅलिटी कई बार देखा होगा, डिस्क्राइब करने का जरूरत नहीं है. बाकी पर्सनैलिटी डिस्क्राइब करने की जरूरत नहीं है. और आंखें जो है वो डिस्क्राइब किए बिना मैं रह नहीं सकता. या विवेकानंदांच्या पुतळ्याकडे किंवा फोटोकडे बघाल है ना, तर 90% वेळा आपण त्यांच्या डोळ्याकडे बघत असतो. याच्यानंतर पहा ना, पहा ना याच्यानंतर. हो, बोलते ना चित्र काढतं की नाही कोणी, तर त्याचा एक सेंटर पॉइंट होतो, फोकस जिसको बोलते है ना, की गोल फिरून माणूस तिथे देतो, गोल फिरून माणूस तिथे देतो. विवेकानंदांकडे याच्यानंतर बघा केव्हाही, कोणत्याही चित्राकडे बघा, गोल फिरून आपण डोळ्यांमध्ये. आणि हे सगळं जे आहे याच्यामध्ये इतकं प्रचंड कार्य आहे. अमेरिकेचे दौरे आहे, मग इंग्लंडचे दौरे, पुन्हा अमेरिका आहे, पुन्हा इंग्लंड आहे वगैरे वगैरे. आणि याच्या आधीची गोष्ट म्हणजे विवेकानंद होण्याच्या आधीची गोष्ट, ते समाधी वगैरे लावून दिली एकदा आणि ते सांगितलं की ते असं तू ईश्वरासमोर तोंड वेंगाडणार नाही, तुझा पर्पज शोध. मग हे सगळं झालं, खाली गेले, कन्याकुमारी पोहोचले, खिशात पैसा नाही,
शरीराला हे काही व्याधी जे आहेत त्या लागलेल्या आहेत. ही हॅड अस्थमा, ही हॅड डायबिटीस, ही इन द लॅटर स्टेज ही हॅड ब्लड प्रेशर. 31 डिझीजेस ही हॅड लंबॅगो, ही हॅड सर्वायकल प्रॉब्लेम. 31 शेवटच्या याच्यापर्यंत, या याच्यापर्यंत काहीतरी तर असतील. तिथे कन्याकुमारीच्या शेवटच्या टोकावर उभे, मेन लँड जी आपली त्याच्या शेवटच्या टोकावर उभे. आणि इतका भारत फिरून आले पूर्ण, समोर 200 मीटरचा टप्पा आणि समोर दोन खडक दिसतात, एवढंच राहिलं भारत फिरायचं. तो यहां तक क्या अभी तक क्या आहे चलो ना, हे भी देखले. म्हणून ते त्या किनाऱ्यावरच्या नावाड्यांना विचारतात की उधर जाने का है, कितना पैसा, क्या कैसे जाते. नावाड्यांनी पैसे सांगितले असतील ना, दोन आणि दोन पैसे काहीतरी तेव्हाच्या जमान्यानुसार. तेवढे पैसे नाही आहेत त्यांच्याजवळ, तेवढे पैसे नाही आहेत त्यांच्याजवळ. म्हणून काय करायचं, म्हणून काय करायचं, अंगावरच्या त्या भगव्या कफनी सहित त्या कधीही न पाहिलेल्या हिंदी महासागरात किंवा समुद्रामध्ये झोकून द्यायचं सतत. त्या आपल्या कफनी सहित झोकून द्यायचं, त्या आपल्या 31 रोगांसहित झोकून द्यायचं, है ना, त्या आपल्या आजपर्यंतच्या गुरुंनी दिलेल्या शिकवणीची सहित झोकून द्यायचं. हे आपण केल्याने आपली काय ताकद वाढणार आहे या विश्वासाने झोकून द्यायचं. हे मी केल्यानंतर मी माझ्या भारतवर्षाचं काहीतरी कल्याण करू शकणार आहे या पर्पजनी झोकून द्यायचं. आणि हे मी केल्याशिवाय मरणार नाही या आत्मविश्वासाने स्वतःला झोकून द्यायचं. हा तो विवेकानंद आहे, हा झोकून दिलेला विवेकानंद जो आहे तो त्या खडकांवर गेला, तो तिथे वरती चढून बसला. त्या नावाड्यांना नंतर साक्षात्कार झाला असेल की काय प्राणी काय आहे, हा कसा आहे, ऐसे कसे आदमी हो सकता है, ऐसे कसे इंसान. ते नावाणी जे आहे ते त्याच्या मागोमाग ते त्यांच्या होळ्यागून तिथे आले की हा अजब दिसतो, मृत्यूची चिंता नाही करू आला, कुठून आला, काय आला. ते तिथे गेले, ते वरती चढले, त्यांनी त्यांची विचारपूस केली किंवा काही दूध आणून देतो, हे करून देतो, ते करून देतो. आणि त्याच्यानंतर 1.5 किलो मटर मधल्या सुट्टीत जो खात होता लहानपणी, तो माणूस तोच आहे जो परिव्राजक म्हणून 21 दिवस काही खाता न पिता सुद्धा राहू शकतो. कितना एक्स्ट्रीमिटी, हर बार एक्स्ट्रीमिटी, हर बार ना एक्स्ट्रीम. इकडे जाई तिकडे जाई, इकडे जाई तिकडे जाई, इकडे जाई तिकडे जाई, इकडे जाई तिकडे जाई. दडलं की कॅरिडिओस्कोप, कॅरिडिओस्कोप, कॅरिडिओस्कोप आठवत असेल ना, शवादर्शी यंत्र असतं, है ना. एक तुकडा टाकला, ते 3 मिरर एकमेकाला असे 60 डिग्रीच्या अँगल मध्ये टाकले, एक बांगडीचा कास टाकला की एकाच्या 11 इमेज, एकाच्या 11 इमेज, आणि 3 टाकल्या की 11 अतिरिक्त 33 नाही, त्याच्यापेक्षा जास्त. ब्युटिफुल पिक्चर यही तो आहे लाइफ ऑफ विवेकानंद, लाइक ए कॅरिडिओस्कोप. कॅरिडिओस्कोप इतना अलग अलग डायमेन्शन, इतने अलग अलग कलर. आणि मग तिथे विवेकानंद शिलेवर 3 दिवस बसले होते नॉनस्टॉप, 3 दिवस. और वो 3 दिन में सोचे कि करना क्या है, यहां से आगे इथून पुढे करायचं काय, आतापर्यंत जे झालं झालं, इथून पुढे काय करायचं, आणि इथून पुढे काय करायचं याचं उत्तर त्यांचं त्यांनी जे शोधलं की इथून पुढे काय करायचं, इथून पुढे तेच करायचं जे आपले गुरुजी म्हणाले होते की मी तुला निर्विकल्प समाधी जी आहे ती कधीही लावू देणार नाही. निर्विकल्प समाधी लावायचीच नाही. दॅट एक्स्टॅसिक जॉय इज नॉट फॉर यू अलोन अँड यू आर नॉट फॉर दॅट जॉय अलोन. तुझ्या स्वतःकरता आनंद फक्त एवढी तुझी हे असायलाच नको. हा आनंद लक्षावधी लोकांच्या जीवनात तू आणायला पाहिजे. आणि मग त्यांनी कोणता आनंद कसा आणायचा, मग आपली आपलीच मागची काय म्हणूया ट्रान्स किंवा सिनेमाच्या भाषेमध्ये जायचं तर नॅचरली मागे जाऊन फ्लॅशबॅक की गरज कोणाची काय, कोणाची काय गरज, मॅक्झिमम लोकांची काय गरज, काय गरज. आणि मग त्याच्यातून मिळालं उत्तर की कोणता ईश्वर, आपण भक्ती करत होतो, नारळ फोडत होतो, कोण ईश्वर म्हणजे कोण, कुठे असतो, कसा असतो, हिमालयात गेल्याने मिळतो, एका टांग्यावर उभे राहिले म्हणून मिळतो, तपश्चर्या केली कमंडलोनी पाणी पिलं म्हणून मिळतो, काही 2-4-5 सिद्धी प्राप्त झाल्या म्हणून मिळतो, तो ईश्वर नाही. ईश्वर कोणता, ईश्वर तो जो रोटी देईल तो ईश्वर, जो रोटी देईल तो ईश्वर. तुमको लगता नहीं 2020 के भारत में भी रोटी देने वालों की सब जरूरत मी भिकारी अडचणी नाही म्हणत आहे, पोटा पाण्याला लावतंय कोणीतरी कोणाला तरी, या वाक्याची आजही आपल्याला गरज असं वाटत नाही तुम्हाला. मग जो रोटी देईल तो ईश्वर ही फिलॉसॉफी, आणि याच्याकरता पुढचं मला जे करायचं आहे ते फक्त याच्याच करता करायचं, जो रोटी देईल तो ईश्वर. काल मार्क्स म्हणाला होता की धर्म ही अफूची गोळी आहे, हे सब भूके कंगालो को ये नंगो को ऐसे रखो, ऐसे रखो, उनको खाना भी नहीं मिलेगा तो चलेगा, जब खाना मिलेगा नहीं तो उसको पास में लाना, एक टिक्का लावा त्याला, एक टिक्का लावायचा, एक फूल द्यायचं त्याच्या हातात, आणि त्याला सांगायचं की भक्ती कर,
जप करत जा, ही घे मी तुला माँ देतो। ईश्वराच्या चिंतनात तू राहिला की तू तहान भूक हरण नसेल। धर्म ही अपुचित गोळी आहे ती या अर्थाने म्हणा होता मार्क्स की त्यांना त्यांच्या प्रॉब्लेमचा अहसास असते होऊ द्यायचा म्हणजे तसेच राहतात ते नार्कोटिक इफेक्ट मध्ये है ना। एनेस्थेसिया किसको चढ़ा देंगे साला समझेगा नहीं ना कि मेरे को पेन हो रहा है ना। जय जयकार करून टाकायचा कोणत्यातरी देवतेचा, मिरवणुका काढायच्या कोणाच्या तरी नावानी, उत्सव साजरे करायचे, दोन दिवस जीव घालायचे लोक, चांगले लाडू द्यायचे बुंदीचे, म्हणजे त्यांना त्यांचं दारिद्र्य आणि त्यांना त्यांची अनअवेलेबिलिटी, त्यांना त्यांची असहाय्यता भिडायला नको कुठेतरी की मी फटीचर सारखा जगतोय। हा मार्क्स म्हणाला होता की हे सगळे धर्माशी निगडित लोक जे हे करतायत लोगों के साथ ये खिलवाड़ कर रहे हैं, इसलिए कम्युनिज्म का थाट उसने पुटअप किया। का डेंजर है यार, का डेंजर है, इससे सारा बढ़िया एक्सट्रीम हो नहीं सकता स्वामी विवेकानंद जी। कितनी डेंजरस एक्सट्रीम, जे कम्युनिस्ट कभी ही देव मानत नहीं, कभी ही धर्म मानत नहीं, म्हणूनच कम्युनिज्म की फिलॉसफी तशी चालते, इक्वल डिस्ट्रीब्यूशन ऑफ ऑल इकॉनॉमिक रिसोर्सेस या वाक्यावर कम्युनिज्म चालतो किंवा साम्यवाद चालतो। मार्क्सला ज्यांनी अडॉप्ट केलं त्या रशियामध्ये जिथे कम्युनिझमच चालला इतकी सारी वर्ष, विवेकानंदांच्या जाण्यानंतरही किती वर्ष, जिथे धर्म अजिबात मान्य नाही कोणाला, तिथे भारताचे राष्ट्रपती राधाकृष्णन जेव्हा गेले तेव्हा राधाकृष्णांना त्या रशियाचा राष्ट्राध्यक्ष जो आहे तो ख्रुश्चेव होता का ब्रेझनेव होता सोडण पिच्छा, तो कम्युनिस्ट होता जो कोणी होता तो म्हणाला होता की तुमच्या एका तुमच्या देशातल्या एका माणसाला आम्ही प्रचंड मानतो, तो माणूस स्वामी विवेकानंद, आणि का मानतो कारण त्याची फिलॉसॉफी जी आहे त्या फिलॉसॉफीमुळे मानतो, फिलॉसॉफी ती जो रोटी देईल तो ईश्वर, जो कॉमन मॅनचं कल्याण करेल तो ईश्वर। का ईश्वर संगमरवरी मूर्तींमध्ये, का ईश्वर आपण उभे करून ठेवलेल्या लाखोंच्या करोडोंच्या आश्रमांमध्ये, का ईश्वर वारंवार घातल्या जाणाऱ्या विनाकारण घातल्या जाणाऱ्या भंडाऱ्यांमध्ये, कुठे ईश्वर? ईश्वर रोटी देईल तो ईश्वर। और फिर ये फिलॉसॉफी के लिए आदमी पूरा जिया। रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला होता आणि दक्षिणेश्वरला अशी प्रचंड चर्चा झाली होती की इतक्या अवतारी पुरुषाला कॅन्सर कसा होऊ शकतो, माय गॉड माय गॉड। ते स्वामी विवेकानंदच होते ज्यांनी त्यांच्या काय म्हणू सहा ध्यायी जे होते त्यांचे गुरुबंधू जे होते त्यांना सांगितलं की अल्टिमेटली इट इज अ बॉडी, जैसे जैसे तुमको कुछ हो सकता है मेरे को कुछ हो सकता है, तो परमहंसांना होणार, तो परमहंसांना नाही झाला असं म्हणू वाटल्यास आपण, तो त्यांच्या शरीराला झालाय असं म्हणू वाटल्यास, पण तो कॅन्सर आहे, परमहंसांना कॅन्सरही मानू शकणार नाही असा त्यांच्या अंधश्रद्धाळू शिष्य जे होते त्यांचा विश्वास। आणि कॅन्सर झालाय म्हणजे ते जाणारच हे वैज्ञानिक सत्य विवेकानंद तितक्या सहजपणे पचवतात आणि ते तितक्या सहजपणे पचवतात म्हणून इतके तमाशे झाल्यानंतर जी नोकरी मिळाली ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या काय म्हणूया शाळेमध्ये त्यांना मुख्याध्यापकाची नोकरी होती, चारच महिने झाले नोकरीला लागून आणि कॅन्सर झाला, तर ती नोकरी बाबाजींनी सोडून दिली। कशा करता? गुरुची सेवा करायची म्हणून। मग पुन्हा परत आले त्यांची सेवा केली, तोही एक किस्सा सांगतात, तो करायचा की नाही करायचा हे माझ्या मनात काय त्याच्या शहानिशा मी त्याची केलेली नाही, त्याच्यामुळे मी हे वाक्यासहित तो सांगतोय की त्यांनी कोणतं पाणी पिऊन ते काय ग्लास उष्ट ठेवला होता परमहंसांनी तर विवेकानंदांनी तो पिऊन टाकला वगैरे, मला नाही वाटत किंवा वेदर इट इज राईट ऑर रॉंग, इफ ॲट ऑल ही वॉज अ पेशंट ऑफ कॅन्सर अँड डॅट टू थ्रोट कॅन्सर, तर हे इन्फेक्शियस वॉटर हे पिणं म्हणजे अद्वैत का हे मला आजच्या तारखेमध्ये समजलेलं नाही, शक्यता आहे की मी अजून समोर जाईन आणि अजून विवेकानंद वाचीन काहीतरी समजेल, पण परमहंस गेले, परमहंस गेल्यानंतरही यांचं काम जे आहे हे राहिलं तसंच अव्याहतपणे चालू राहील। आणि मग हे इतके सगळे दौरे जे काय प्रसिद्धी ही सगळी आल्यानंतर लहानपणापासून तर जे आदवपणा नंबर एक, नवीन चॅलेंजेस कुठेतरी शोधून काढायचे त्यांना भिडायचं नंबर दोन, कुठेही आपल्याला जे पटलं ते बेधडक करायचं तेवढं धाडस आपल्यात असायलाच पाहिजे नंबर तीन, कोणाचंही ब्लाइंडली काहीच ऐकायचं नाही नंबर चार, आणि आपल्या बुद्धीला पटेल असं जर समोर त्यांनी काहीतरी करून दाखवलं तर त्याचे ताबडतोब पाय धरायचे किंवा त्याच्यासमोर नतमस्तक व्हायचं बेटर असं म्हणेन मी। जिसको मानना पडता उसको मान नाही पडता। परमहंस हे परमश्रद्धेचे परम काय श्रेष्ठ, मी वरवर ज्ञानी आतून भक्त
स्वामी विवेकानंद मी वरवर ज्ञानी स्टूडेंट असतं तर दाखवतात मेरे को भी नॉलेज है मी वरवर ज्ञानी पण आतून भक्त कारण मला माहिती आहे की हाच बापू माझे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो मी वरवर ज्ञानी पण आतून भक्त आणि हे वरवर भक्त आणि आतून अंतर्यामी महाज्ञानी सब सब समझाए उनको ब्रह्मांड का ज्ञान है बोले ये सबका समझता है गो विथ एनी प्रॉब्लम एंड ही विल सॉल्व दैट आई हैव फेथ इन माय गुरु दैट इज रामकृष्ण परमहंस हा एवढा विश्वास त्यांना त्यांच्या गुरुविषयी होता इतक्या एस्टिमेट कमिटीच्या याच्यावर ते जगले आणि परमहंसांच्या जाण्यानंतरही त्यांच्या स्टोऱ्या बदलल्या नाही आणि लहानपणापासूनचे हे ट्रेलर जे आहेत खवय्ये कसे गवय्ये कसे काय बलदंड शरीर कोणा एका जमान्यातलं बॉक्सरचं कसं आणि इंटेलिजन्स किती शार्प 1000 आप में से है कोई जो एमबीए एंट्रेंस प्रिपेयर कर रहा है आप में से है कोई जो कैट प्रिपेयर कर रहा है एक आंकड़ा फेंक दूं मैं स्वामी विवेकानंद आपके लिए 1700 वर्ड्स पर मिनिट घरी जायचं आपल्या आपल्या कोचिंग क्लासचा रीडिंग कॉम्प्रेशनचा फाईल काढायचा त्याच्यामध्ये दिलं तर हाऊ टू रीड फास्ट अँड इफेक्टिव्हली यु नो रीडिंग कॉम्प्रेहेन्शन इंग्लिश लँग्वेज मेजर सेक्शन अंडर युअर कॅट अँड ऑल द एप्टिट्यूड टेस्ट जाओ अपना अपना रीडिंग टेस्ट जो है वो ले लो खुद 10 मिनट कोई भी किताब उठा के पढ़ लो कितना मैटर पड़ा वर्ड्स काउंट कर लेना फिगर तुमको मैं दे दिया हूं 1700 वर्ड्स पर मिनट आई एम डैम श्योर 1/4 पर्यंत नहीं पोटना तुम्हें अजून थोड़ा सा वाक्य सुधरवतो 1/4 पर्यंत ही नहीं पोचणार आपण मी मगाशी तुम्ही म्हटलं मी आता आपण म्हणतोय 1/4 पर्यंत नहीं पोचणार पण इंटेलिजन्स त्या ग्रेडचा आहे आणि हे सगळं इंटेलिजन्स आणि हे सगळं आहे हे सगळं ज्ञान आहे डेडिकेशन आहे डिवोशन सगळं आहे त्याच्यापेक्षा खतरनाक म्हणजे कॅरेक्टर त्याच्यापेक्षा खतरनाक कॅरेक्टर लहानपणी म्हणजे कॉलेज लाईफ डेज मध्ये नॉट लहानपणी कॉलेज डेज मध्ये त्यांच्या घरी त्यांच्या बाहेरच्या खोलीत ते हार्मोनियम काढून काय बसले आणि काहीतरी म्हणत होते म्हणजे त्यांचा रोजच चालायचा ते कार्यक्रम तर त्यांच्या समोर राहणारी एक पोरगी जी आहे तिला त्यांच्याशी प्रचंड आकर्षण निर्माण झालं की माय गॉड यू कॅन अंडरस्टँड सच थिंग हॅपन विथ एव्हरीवन इन द लाईफ ऍट सम पर्टिक्युलर टाइम तसं त्या मुलीचं झालं तिने डेअरिंग केलं हा काही करणं शक्य नव्हतं हा त्या पंथाचा माणूस नाही तिने डेअरिंग केलं की आज तर सोक्षमोक्ष लावायचाच याला विचारावं लागत आजच्या भाषेत सांगायचं तर मेसेज टाकावाच लागते व्हॉट्सअप किंवा फेसबुक जे काय तुमचं त्याचा ती आली तिने दरवाजा नॉक केला याने दार उघडलं ती समोर उभी ऑल व्हेरी ब्युटिफुल अँड व्हॉट एव्हर द स्टोरीज आर नॅरेटेड इन द बुक्स है ना एकदम सुंदर वगैरे वगैरे तिला समोर पाहिलं ती कोणत्या इंटेन्शनने आलेली आहे हे तुम्हाला कळतं म्हणजे मी सांगितलं म्हणून मला कळलं कारण मी वाचलं म्हणून हे ना त्या मुलीला कळण्याचा प्रश्न नव्हता तिचंच इंटेन्शन होतं तिला तर माहितीच होतं काय खतरनाक सिनेमा पुढचा की ती पोरगी कोणत्या इंटेन्शन आज तर विचारूनच टाकते आज सोक्षमोक्ष लावायचा आज ती म्हणून आलेली टकटक केलं याने दार उघडलं तिला समोर पाहिलं तिच्याकडे पाहिल्यावर इतका टेरिफिक इंटेलिजंट होता हा पुट्टा इतका टेरिफिक इंटेलिजंट की एका सेकंदात त्याला समजलं की ही का आली आहे आणि इतका फुल ऑफ कॅरेक्टर होता की दुसऱ्या सेकंदाला तिने काही बोलण्याच्या आधी याने तिला रिस्पॉन्ड केलं माताजी मी तुमच्याकरता काय करू शकतो कहाणी खतम मला तसं वाटतं की त्यांचं हार्मोनियम आणि त्यांचं म्युझिक आणि जे जे काय ऐकून ती मुलगी त्यांच्या प्रेमात पडली आणि ती येऊन कन्फेस करण्याच्या आधी यांनी बा म्हणून दिला की माताजी मी तुमच्याकरता काय करू शकतो मला भोवती पाहिल्यावर तसं वाटतं की निम्मे लोक गिटारचा क्लास लावतात त्याच्यामागे इंटेन्शनच हे असतं आजकाल गॅदरिंग में हिस्सा क्यों लिया बिकॉज यू लव म्युझिक हेल कोणीतरी आला की मतदान घराचा दरवाजा उघडा ठेवून तुम्ही काय तुमचा हार्मोनियम किंवा मी माझा पियानो वाजवत बदलत मी आता खूप पलीकडे गेलो त्याच्या पण म्हणजे तुमच्यापैकी यंग एज म्हणले काय काय झालंय हे हे विवेकानंद हे म्हणजे अरे अमेरिकेत गेले ते तर तेव्हाही ते यंगच होते ना अरे कारण टोटल लाईफ 39 इयर्स 5 मंथ्स आहे ना 24 डेज एकूण आयुष्य मग अमेरिकेत गेले म्हणजे 63 ना 63 93 इयर्स हार्डली तिथे गेल्यानंतरही
जे काय डिस्कस केला म्हणजे जे काय काय म्हणूया व्याख्यान दिलं ते व्याख्यान इतकं टेरिफिक इम्पॅक्टफुल की ते झाल्यानंतर बॅरिकेड म्हणजे तुमच्या आणि माझ्यामध्ये ही जी एक काय लोखंडी किंवा स्टीलची जी एक हे लावलेली हे बॅरिकेड ओलांडून महिलांचा जथ्थाचा जथ्था काय म्हणतो जमाव म्हणू का नाही म्हणू शकत जमाव नसतो तो झुंड असते का ते झुंड नाही झुंड नाही म्हणू शकत काय म्हणू जथ्था म्हणू का नाही जथ्था नाही म्हणू शकत थवा म्हणू का थवा थवा काय म्हणू चहचहाट करणारा थवा है ना हा थवा जो आहे हा हा त्या विवेकानंदांच्या दिशेने सरकतोय असोशिने प्रचंड बिकॉज दॅट दे आर अंडर दॅट ओव्हरवेलमिंग इम्पॅक्ट माय गॉड व्हॉट अ पर्सन तो इतका प्रचंड यांनी तो जमा समोर सरकतोय राईट नावाच्या मॅडम तिथे होत्या ज्या विवेकानंदांकरता ऑलमोस्ट ऑल रिस्पेक्टेबल तेवढ्याच ऑलमोस्ट ऑल लाईक से गुरु किंवा तितक्या सिनियर त्या मागे उभ्या होत्या त्यांनी मनातल्या मनात एक वाक्य म्हणलं की मुला या जथ्यापासून आणि या आक्रमणापासूनही जर तू स्वतःचा बचाव करू शकला यशस्वीपणे तर मी तर हे मानीन की तूच ईश्वर आहेस आणि अमेरिकेतल्या त्या बायांच्या किंवा मुलींच्या त्या जथ्यापासूनही विवेकानंद स्वतःचा बचाव पूर्णपणे करून वापस आलेले आहेत क्यों होता है हमेशा ऐसे कि ऐसी कहानियां फिर लंबी नहीं चलती कोई 21 साल का गया कोई 16 साल का गया और इनको भी शायद उतना समय नहीं मिला जस्ट वॉट एवर आई टोल्ड यू 39 इयर्स 5 मंथ्स एंड 24 डेज दक्षिणेश्वरला शेवटी राहत आहेत शेवटपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवत आहेत आपले सगळे कारनामे जेवढे मल्टी डायमेन्शनल आस्पेक्ट मी तुम्हाला सांगितले या प्रत्येकाच्याशी हा माणूस शेवटच्या दिवसापर्यंत संबंधित होता किंवा परफॉर्मिंग होता फक्त संबंधित नाही परफॉर्मिंग होता 2 जुलै मार्गारेट म्हणजे भगिनी निवेदिता त्यांना दीक्षा दिली तो आश्रम म्हणजे अलमोड्याचा आहे ना तिथे वडाचं झाड वगैरे त्याला तो पार वगैरे बांधलेला आहे कधी जाल नैनितालला तर त्याच्याजवळ अलमोडा आहे ते पहा त्याच उत्तराखंडच्या चालतं तो मायावती आश्रम आहे विवेकानंद शिळा किंवा विवेकानंद स्मारक म्हणून आता आहे ना कन्याकुमारीचं जे तिकडे कधी जात आलं तर जा आणि आणखीनही कुठेतरी जा येईल ओघात निवेदिता त्यांना भेटायला आली निवेदिता त्यांना भेटायला आली ती त्यांची काय म्हणूया मोस्ट काय जसं रामकृष्ण परमहंसांकरता विवेकानंद तसं विवेकानंदांकरता निवेदिता हा तितकी चांगली शिष्या त्यांची ती त्यांना भेटायला आली स्वामी कसं आहे काय तब्येत काय म्हणते वगैरे वगैरे ती भेटायला आली म्हणून या माणसानी तिच्याकरता कुकिंग केलं तिच्याकरता पुन्हा स्वयंपाक केला तो समोर बसून तिला वाढून वाढून जीव घातला आग्रानी आग्रानी हे घे ते घे बेटा असं कर पोटभर जे अमुक कर ढमुक कर ते जेवण झाल्यानंतर ती हात धुवायला गेली तर हा माणूस तिथून उठून तिथे गेला आणि तो तिच्या हातावर पाणी घालू लागला मैं बोला ना सला इतना सिंप्लिसिटी कि इतना डिफिकल्ट लगे कि नो वन कैन बी एवर दैट सिंपल विद दैट इंटेलिजेंस एंड दैट नॉलेज एंड दैट स्पिरिचुअलिटी एंड दोज मल्टी डायमेंशनल एस्पेक्ट है ना स्टूडेंट के सामने डेसिबल के सामने ती हाथ धुआल गेली हा माणूस तिचे हाथ हाथावर पाणी टाकतो मग निवेदिता म्हणते की स्वामी असं काय करताय सेवा कोणी कोणाची करायची मी तुमची की तुम्ही माझी स्वामी विवेकानंद तोच आयुष्यभराचा त्यांचा त्याच्या आधीच्या आयुष्यभराचा परमहंसांचा तोच संदेश त्याही वेळेला पुन्हा तिला देतात की अजून पूर्ण समजलं नाही तुला मडक कच्च आहे माझी शिष्या पण पूर्ण समजलं नाही आहे तू कोण मी कोण नाही का मी म्हणजेच तू तू म्हणजेच मी दडगत द्वैत मला माझे हात धुवायचे असते तर मी जसे धुतले असते तसे तुझे हात धुवायचे होते ते मी धुवून दिले मी पाणी टाकलं त्याच्यात बिघडण्यासारखं काय आपल्या विद्यार्थ्यांची किंवा आपल्या शिष्यांची इतकी इतकी निरलसपणे कोणी सेवा करू शकाल करू शकायला पाहिजे ना आपण तरी करू शकायला पाहिजे ना इफ वी बिलॉंग टू दिस लँड इंडिया अँड इफ वी बिलॉंग टू दॅट हेरिटेज ऑफ से अवर हिस्ट्री अँड रिलिजन अँड कल्चर अँड फिलॉसॉफी अँड व्हॉट एव्हर अँड आपण तर करू शकायला पाहिजे ना मग त्याच्यावर पुन्हा अजून स्वामी विवेकानंदांचं वाक्य की आणि समजा मी तुझे हात धुवून दिले ते इतकं कोणतं बिघडलं तुला तर माहित आहे जीजसनी म्हणजे येशू ख्रिस्तानी पण त्याच्या शिष्यांचे पाय धुवून दिले होते मार्गारेट नोबेल आहे ना ती ओरिजिनल ख्रिश्चन आहे ना नंतर मग इकडे आली ना म्हणजे काय दीक्षा घेतली मग नंतर तर नाव निवेदिता की येशू ख्रिस्तानी पण त्याच्या शिष्यांचे पाय धुवले खडकन एक बीट चुकला मार्गारेटचा एक ठोका चुकला
की स्वामी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, ती बोलली नाही आहे वाक्य, तिच्या मनात सांगतोय की स्वामी तुम्ही म्हणताय बरोबर आहे की येशू ख्रिस्ताने किंवा जीजसने पण त्याच्या शिष्यांचे पाय धुवून दिले होते, पण तो त्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता. हाऊ कॅन शी टॉक दिस नॉनसेन्स, हे अभद्र कसं कसं बोलायचं आपल्या गुरुविषयी, आपल्या इतक्या बिलवेड गुरुविषयी कसं बोलायचं? ती बोलू नाही शकली. ती तारीख 2 जुलै होती. जस्ट ए वन मोर डे पास्ट इन बिटवीन दॅट 3rd of July अँड देन इट केम द लास्ट 4th July. 4 जुलै सकाळी विवेकानंद उठले, मंदिरात गेले, तिथे जे काय त्यांची प्रार्थना वगैरे जे काय ती केली, वापस आले, त्यांचा जप केला त्या दक्षिणेश्वरच्या किंवा बेलूर मठाच्या किंवा रामकृष्ण मिशनच्या खालच्या तळघरात गेले, म्हणजे बेसमेंट होती ते आया अजूनही, त्या बेसमेंटला ते गेले, 1 तास म्युझिकचा रियाज झाला. दुपारी मेस त्यांची कॉमन कम्युनिटी मेस म्हणतो आपण तशी, काय म्हणूया, मेसच म्हणूया, त्या मेसची घंटी वाजली, जेवणाची घंटी वाजली, म्हणून ते जेवायला गेले. एरवी ते रूममध्ये जेवायचे, त्या दिवशी तिकडे गेले, तिकडे गेले, सगळ्यांबरोबर जेवले. त्यांचे सगळे रामकृष्ण मिशनचे 6 दैजे हे नॅचरली त्यांच्याबरोबर आहेत, सगळे स्टुडंटही काही आहेत, सगळे एकत्र जेवले. तिथे त्यांना जे काय काय त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर प्रचंड प्रगाढ होता, तो त्यांना जो वापरता आला, आपल्या शुद्ध भाषेत ज्यांना जेवढी काय कोणाची थट्ट्या मस्करी करता आली किंवा अभ्यास काय करता आला तेवढ्या त्यांनी केल्या. तिथून ते परत आले, थोडा वेळ 1 तास झोपले, उठले, बॉईज हॉस्टेलला गेले, स्टुडंटला कॉल केला की चलो मूड आहे पढाता हूं, संस्कृत ग्रामर काढलं, पाणी जे काय ते 3 घंटे 3 तास जे आहे ते संस्कृत ग्रामर त्यांना शिकवलं. संध्याकाळ झाली, मंदिरात पुन्हा संध्याकाळच्या आरतीची बेल झाली, ते गेले नाहीत, ते त्यांच्या रूममध्ये जप करत बसले. त्याच्यानंतर नॅचरली रात्रीचं जेवण, ते त्यांनी जेवण घेतलं 9 वाजता आणि एका शिष्याला हाक मारली आणि त्यांना सांगितलं की दारं खिडक्याच्या आहेत ते उघड, मला थोडंसं गरमी वाटते आणि मला थोडासा वारा घालते ना, जुन्या काळचे पंखे होते बा तेव्हा. कितना रे, कितना पीछे का बात है ना, 1902 की तो डेथ है, 100 वर्ष तर हे सरळ सरळ 117 वर्ष झाले. तर पंख्याने मला वारा घाल, तो शिष्य वारा घालत बसला. त्यांनी डोळे मिटले, मध्येच उघडले, मध्येच मिटले, मग 2 श्वास घेतले आणि मग सोडला. ते नेहमीच ध्यान लावायचे. तो कोई सोचे तो कैसे सोचे की क्या हुआ है, तो तसा वारा घालतो शिष्य त्यांना. मग त्यांची हालचाल नाही आहे काही, म्हणून त्याला कदाचित थोडीशी कुठेतरी काही वाटत असेल, पण तो पुन्हा कॉम्पेन्सेट करतो, स्वतः कन्व्हिन्स करतो की नेहमीच असेल ध्यान लावलं समाधी. मग थोड्या वेळानी रक्ताची एक रेष जी आहे ही त्यांच्या चेहऱ्यावर त्याला दिसते आणि मग तो हादरतो, तो बाहेर जातो, मेडिकल स्क्वॉड तिथलं जे ते येतं, बाकी शिष्य येतात, तपासण्या चालतात. डॉक्टर म्हणतात की फक्त श्वास रोखला गेला, अवरुद्ध झाला आहे, श्वास फक्त हिंड्रन्समध्ये आहे. श्वास रोखून ठेवणं हे पण समाधीवाल्यांचं लक्षण. काय नक्की काय चाललं, 3 तास त्याच्यात जाणार आहेत, 2.5 तास आणि मग मध्यरात्री डॉक्टर जाहीर करणार किंवा विवेकानंद गेले. अशी रूम आहे, इकडून एक दरवाजा, इकडून एक दरवाजा, समोर 3 खिडक्या आणि समोर नाहीतरी मोकळं पटांगण. या एंट्रन्स मधून तुम्ही आले की समोर तिथे 5 फुटाचा मोठा आरसा. मग असे समोर आले की इकडे एक अशी स्प्रिंगची गादी आहे, म्हणजे एक कॉट आहे आणि त्याच्यावर एक स्प्रिंगची गादी आहे. ती त्यांच्या प्रदेशातल्या शिष्यांनी स्वामींना भेट दिली आहे, ज्या गादीवर स्वामी कधी झोपले नाही. त्याच्या बाजूला एक छोटी खाट आहे लाकडी, त्याच्यावर ते नेहमी झोपायचे. मध्ये एक गोल टेबल आहे, त्याच्या बाजूला ती अशी नाही का लांब पायाची अशी आराम खुर्ची होती तेव्हा जुन्या काळची, है ना, अशी स्लॅन्टिंग चेअर म्हणतो आपण बीचवर किंवा याच्यावर तशा चेअरचा, स्विमिंग पूलवर तशा. तर ती एक रिलॅक्सिंग चेअर जी आहे ती तिथे चेअर ठेवलेली, ती त्यांची पेट चेअर. ते तिथे त्यांचं म्हणजे गोल मोठं मेज आहे, त्याच्यावर शाईची दौत आहे, ती दौत उघडी आहे. त्यांचं पेंग आहे ते तिथे आहे, बाजूला त्यांचं टपार आहे, त्या टेबलवर रामकृष्ण परमहंसांचा एक मोठा फोटो आहे. त्या मोठ्या टेबलच्या बाजूला एक छोटा आपण आजच्या भाषेत कॉफी टेबल म्हणतो की नाही, तसं छोटंसं टेबल आहे ज्याच्यावर ते चहादाणी आणून ठेवायचा तो त्यांचा सेवक. समोर 3 खिडक्या आहे. काय एवढं वर्णन करतोय मी त्या रूमचं, 4 जुलै 1902 ती रूम विवेकानंद जिथे गेले ती रूम तीच आहे जिथे त्यांना पहिल्यांदा निर्विकल्प समाधीचा अनुभव रामकृष्ण परमहंसांनी दिलेला आणि नंतर त्यांना सांगितलं की हे समाधीमध्ये याच्यानंतर जूट
पर्पसफुली जीना है और खुद के पर्पस के लिए नहीं, ये तो तू भी जानता है, वो मुझे तेरे को बताने की जरूरत नहीं। इसके बाद पर्पस यही कि मला लोकांकरता जगायचं आहे आणि निर्विकल्प समाधी मी लावून देणार, ये ताला लगा के चाबी मेरे जेब में डाला, फिर से मांगने का नहीं। आणि मग कदाचित शक्य आहे की त्या दिवशी रात्री जेव्हा ते शेवटचं जे काय दोन श्वास त्यांनी घेतले आणि काय झालं, तेव्हा कदाचित रामकृष्णांचा त्यांचा संवाद झाला असेल कि बस स्वामी आता संपलं ना, जो जो आपने सोचा मेरे बारे में या मैं करूं इसके बारे में वो तो कर चुका हूं ना, आज तो द्या ती किल्ली पुन्हा एकदा, प्लीज एकदा तो द्या किल्ली, लहान पोर आईला खेळणं मागतो तसं किंवा शिष्य त्याच्या गुरुला काही मागतो तसं, फरक कुठे आहे? एक आईन तिचं लहान मूल आणि एक चांगला गुरु असा आणि चांगला शिष्य तसा, फरक कुठे आहे? तो नसतोच रे म्हणून तो अद्वैत, ती द्या ना प्लीज, आणि तुला ती दिली असेल रामकृष्णांनी, मला कुठे माहित आहे, आय एम जस्ट गेसिंग व्हाट आय कॅन डू, उसके सिवा कर क्या सकता हूं मैं, कदाचित त्यांनी ती दिली असेल। आणि मग ती त्यांची सो कॉल्ड समाधी वगैरे जी काय ती लागली आणि विवेकानंद गेले। ये स्वामी आदमी है, ये स्वामी आदमी है जो कभी सिद्धि के पीछे गया नहीं और किसी चमत्कार जिसने पूरे जिंदगी में किसी को करके दिखाया नहीं। आणि रामकृष्ण मिशन चे दोन त्याचे सहाध्यायी म्हणजे दीक्षा प्राप्त सहाध्यायी जेव्हा तिथून दिसेनासे झाले किंवा गायब झाले आणि हे जेव्हा आलमडाला आश्रमाच्या स्थापने करता गेले तेव्हा ते दोन लोक 12-12-15 वर्षांनी त्यांना भेटले। मग नाहीतरी ते एकमेकांना ओळखत होते, झालं किंवा तुम्ही कुठे होते, काय होते, तू काय प्राप्त केलंय, मी काय प्राप्त केलंय, मग तो त्यातला एक त्यांचा साध्य तो म्हणाला किंवा मी इथे हिमालयात होतो काही श्रेष्ठ गुरूंच्या आणि योग्यांच्या सानिध्यात आणि त्यांनी मला सिद्धी दिली किंवा सिद्धी शिकवली आणि मी चमत्कार करू शकतो। दुसराही म्हणे की मला पण सिद्धी प्राप्त आहे, तो एक जाय तो म्हणे किंवा मी काय तोंडातून आग काढून दाखवतो, हा असं केलं की आग काढावी तोंडातून, इतकं वर्ष तपश्चर्या केली सिद्धी मिळवली। आणि तो दुसरा म्हणे की चल हे बघ हे समोरचे नदीचं किंवा काय सरोवराचं पात्र दिसतंय, हठयोगी म्हणतात ना, हठयोग आहे आजही म्हणजे बिलीफ मध्ये आहे की मी पाण्यावरून चालायची सिद्धी मिळवली मागच्या 12 वर्षात, हे बघ मी पाण्यावर चालून दाखवलं, तू काय मिळवलंस दक्षिणेश्वरला इतक्या वर्षांमध्ये? त्याच्यावर विवेकानंदांचं उत्तर होतं, दोन पैशात माचीस येते आणि 50 पैशामध्ये नावाड्याला जर पैसे दिले तर तो गंगा पार करून देतो। या फालतू गोष्टींकरता 12-12-15-15 वर्ष घराण्याची काय गरज आहे? तू तोंडातून आग काढतो कशाला? झाम्या माचीस आहे ना, हा, आणि नावाडी तुला गंगा पार करून देतो तर तू काय पाण्याहून चालायचं काय शिकून आला? इतना रॅशनल स्वामी, मी तो बोलतो एकही स्वामी आहे जो इतना रॅशनल आहे आणि हाही गेलेला आहे, गया खलास। अभी फिर कभी वो कन्याकुमारी जाना या फिर वो दक्षिणेश्वर की वो रूम देख के आना। और एक चीज वो रूम में, जो आज भी ये रूम वैसे के वैसे है, अजून एक गोष्ट त्या रूम मध्ये, भिंतीच्या मागे कॅलेंडर आणि कॅलेंडर 30 तारीख अजून 4 जुलै आज विवेकानंदांची जयंती की पुण्यतिथी, जो कुछ भी होगा क्या फरक पड़ता है, तेच तर अद्वैत, तेच तर अद्वैत। मला दीर्घकाळ जगायचा आहे या उद्देशाने काही लोक जगत असतात आणि मी मेल्यानंतर जास्त दीर्घकाळ टिकून राहिलो पाहिजे हा दुसऱ्या काही लोकांचा उद्देश होतो। तो आज जयंती पुण्यतिथी क्या है, क्या है, क्या फरक पड़ता है, क्या फरक पड़ता है? और क्या सिर्फ आज ही है 12 जानेवारी? बिकॉज गवर्नमेंट सेज बिकॉज वी अडॉप्ट दैट डेट एज नेशनल यूथ डे एंड वी मे अडॉप्ट टुमारो दैट अनदर डेट 4 जुलाई, वो भी कोई एक नाम से हम शायद अडॉप्ट कर सकते हैं। गवर्नमेंट बदलेंगे, किसी संप्रदाय को मानने वाले गवर्नमेंट आएंगे, है ना, फिर वो अपने अपने लोगों के लिए एक एक तारीख और ढूंढ निकालेंगे आणि आपण ते झांबल्यासारख्या पुन्हा त्याही तारखा पाळत बसू। मी तर सांगितलं पहिले की एकच तारीख आहे माझ्या दृष्टीने मोस्ट अप्रोप्रिएट डेट। गवर्नमेंट ऑफ दिस इंडिया के बहुत कम डिसीजन ऐसे हो सकते जिसको तहे दिल से हम मान्यता दे सकते, ये डिसीजन वैसा है कि नॉन अदर दॅन बॉस विवेकानंद जन्मतिथी जी आहे राष्ट्रीय युवक दिन, याच्यापेक्षा चांगली मिसाल होऊच नाही शकत। बाकीचे सगळे चांगलेच आहेत पण नॉन अदर दॅन दिस ना, नॉन अदर दॅन दिस। फिर कभी विवेकानंद वो शिला या विवेकानंद स्मारक कन्याकुमारी जाएंगे ना, कन्याकुमारी जाने का पूरा हिमालय से चाहे तो घूम के जाने का, हे असा भारत जो जिथे संपत होतो ना पूर्णासा टेपरिंग मध्ये, हे शेवटचा स्पॉट सदन मोस्ट पार्ट ऑफ इंडिया मेन लँड कन्याकुमारी आणि मग पुन्हा समुद्र आणि मग काय विवेकानंद स्मारक वगैरे, तिथे खाली जायचं आणि मग असं वरती पाहिजे भारताकडे,
असं वरती व्हायचं भारताकडे. म्हणजे विवेकानंदांसारखा भारत तेवढा मोठा आहे किंवा हिमालया एवढे विवेकानंद मोठे होते हे तर समजा. चलो मुंडी उलटी घुमालो, पीछे देखो दक्षिण की तरफ, हिंदी महासागर दिसतो आणि हिंदी महासागरात मध्ये कोणतीही बेटा बेटा नाही आहेत, नकाशे पाहून घ्या, डायरेक्ट अंटार्क्टिका पर्यंत अथांग. हे विवेकानंदांचं ज्ञान आहे. आणि उरलेल्या दोन दिशा ज्या आहेत पश्चिम आणि पूर्व, तिकडे पहा, तुम्हाला कदाचित सूर्य दिसेल, तुम्ही केव्हा गेले याच्यावर अवलंबून. विवेकानंद गेले, त्यांचा मृत्यू आहे, त्यांचा मृत्यू आहे तो सूर्याचा किंवा सूर्यासारखा आहे. सूर्य कधीही काहीही होत नाही, सूर्य त्याच्या जागी स्थिर असतो हे माहीत असूनही सूर्य दिसेनासा जेव्हा असतो तेव्हा आपण म्हणतो सूर्य अस्ताला गेला आहे. सूर्य उगवतही नाही, सूर्य मावळतही नाही, सूर्य हा इटर्निटी आहे, तो शाश्वत आहे, वो वही रहेगा जहां है. मगर रोजमर्रा के जिंदगी में जब हम अर्थ के ऊपर यानी पृथ्वी के ऊपर आपल्या आपल्या अवकाशातल्या जीवनामध्ये पुन्हा जेव्हा येऊ ना तेव्हा आपल्या निर्वाहाची ही जिंदगी जी आहे ना ही साली फिरायला लागते रे. आणि ही फिरल्यामुळे तो सूर्य तात्पुरता दिसेनासा होतो. सूर्य नष्ट होतच नाही कधी, नेव्हर, नायदर इट रायझेस नॉर इट रेसेस. आपल्या आपल्या वैयक्तिक नेहमीच्या आणि प्रपंचाच्या निर्वाहाच्या आणि फिजिकल सगळ्या नीड्सच्या या भौतिक जीवनातून फुरसत जेव्हा आपल्याला मिळेल ना तेव्हा आपण सूर्याकडे पाहतो आणि सूर्य दिसतो आणि सूर्याचं गुणगान करतो जसं आपण आज करतो आहे. और फिर यहां से बाहर निकलेंगे, आता वाजते कोण थंडी, और फिर यहां से बाहर निकलेंगे, फिर वही उस दौड़धूप वाली जिंदगी में जब फिर इन्वॉल्व हो जाएंगे, पता नहीं कौन कितनी इंटेंसिटी से. जहां यहां तो सबने सुना, मैं जानता हूं आई एम ए गुड टीचर, यहां तो सबने उतने इंटेंसिटी से सुना, यहां से बाहर जाने के बाद कौन किती याला टिकवून ठेवू शकणार आहे या समाधी अवस्थेला त्याच्यावर डिपेंड करत आहे की आपण नक्की काय करत होतो. काय तुम्ही बोला आम्ही बसलोय, कि तुम्ही बोलताय आणि आम्ही ऐकतोय, कि तुम्ही बोलताय म्हणजेच आम्ही ऐकतोय. हे एक अद्वैत एवढं आपल्याला मिळालं, एक फोकस कॉन्सन्ट्रेशन एवढं आपल्याला मिळालं त्या क्षणाला तेवढं म्हणजे तेवढं. आणि हे प्रत्येकाजवळ असतं रे, छोट्या छोट्या मुलांजवळ समाधी आहे, फक्त विवेकानंदांजवळ थोडी नव्हती. अपने अपने एरिया में शाम के अंधेरे में, यानी शाम ढल रही है पांच साढ़े पांच पौने छे, धुंधला अंधेरा जो है वो धीरे धीरे आ रहा है आणि आपापल्या एरियामध्ये ग्राउंडवर पोट्टे क्रिकेट खेळून आले. बाजूने जाणारे माझ्या किंवा तुमच्या इच्छे लोक जे आहेत ते त्यांना शिवाय घालू घालू परेशान, त्यांचे मायबाप जास्त परेशान की या मूर्खांना चेंडू दिसतो तरी आहे का. पण तुम्ही पण कधीतरी लहान होतात, तुम्ही पण त्या अंधारात खेळलेले आहे आणि तुम्हाला माहिती आहे की दिसतो दिसतो. कारण संध्याकाळचा अंधार असा स्विच ऑन स्विच ऑफ केल्यासारखा पडत नाही, तो असा हळूहळू हळूहळू येतो आणि तो जसा हळूहळू येतो तशी आपली नजर आणि आपले डोळे त्याला सरावत जातात. तुम्ही पाच मिनिटं तरी ग्राउंड मधून बाहेर निघाले पुन्हा तुम्हाला तो चेंडू दिसणार नाही. तुम्ही पाच मिनिटं तरी तुमच्या ध्येयापासून वंचित झाले पुन्हा तुमची ती समाधी लागणार नाही. त्याच्याकरता पुढचा दिवस कांट से बॉस, कदाचित पुढचा जन्म उजाडावा लागेल. पण जोपर्यंत तुम्ही कंटिन्युअसली त्या कामामध्ये आहात तोपर्यंत हळूहळू येणारा हा अंधार तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. तुम्हाला चेंडू दिसत असतो, तुम्ही खेळत असता, और दो दो हर की एक एक हो जाए बॉस. टेपाळ ने पोटते रे, त्यांच्या चड्ड्यान छड्ड कुठे ते त्यांना समजत नाही आहे. अरे हे टेपाळ और दो दो हर होते ना बेटा, अरे वाटा डबल घडी है ना, यही तो है जिंदगी. और ये जिंदगी बच्चों को समझी तो हमको नहीं समझी थी क्या, हम कभी बच्चे नहीं थे क्या. हम बच्चे थे तब हमारे पास ये समाधी थी, आपण जसे मोठे होत गेलो ना तस तसे बिघडत गेलो यार. चलो उस बहाने आज हम फिर से हमारे बचपन तक के अगर गए फिर समझे शायद उस समाधि के बारे में जो कभी हमारे ही पास थी, और शायद ये समझो अभी कि ये समाधि अभी भी हम में मौजूद है. और उतना भरोसा रखेंगे कम से कम वो आदमी के ऊपर कि तू ईश्वराचा अंश आहे आणि निर्वाहाच्या भावाने भी ईश्वराकडे नाही पाहिजे. मायापुराला युनिट टेस्टचे हे ईश्वराचं काम आहे, मला प्रमोशन तुला लाज नाही वाटत, तू काम करत नाही तुला प्रमोशन हे ईश्वराचं काम आहे, माझं तिच्याशी जम माय गॉड एवढाही जम नाही तुझ्यात, येस ना, हे ईश्वराचं काम नाही, हे ईश्वराचं काम नाही आहे.
त्या अँगलनी जर ईश्वराकडे बघू, त्या अँगलनी जर भक्तीकडे बघू, तर मग मला असं वाटतं की भक्ती योग ही आपल्याला हळूहळू समजायला लागेल. फिर वही बात करता हूं, रुको मत झुको मत अगर रास्ता सही है, अगर रास्ता सही है, और सही नहीं है तो किसी से यानी अपने गुरु से पूछ लेना ना एक बार, और इसके लिए कोई गुरु करो ना एक बार. इतना क्यों तुम्हारा अहंकार आड़े आ रहा है कि मुझे कोई सिखा नहीं सकता? हर कोई तुम्हें सिखा नहीं सकता, मैं जानता हूं. अरे कोई तो होगा जो तुम्हें सिखाएगा, वो गुरु का इंतजार करो. वो जब आएगा तो ये हौसला जो है वही काम में आएगा. होप दैट मीन व्हाट एवर द नंबर वी वेर हियर, दैट वाज अ ग्रैंड मीट, ग्रैंड मीट, ग्रैंड मीट एटलीस्ट फॉर मी, फॉर सुबोध, अरुंधति, धनंजय, शिल्पा, अमर, स्नेहा, नवेंदु एंड हुसवर, आवर ऑर्गेनाइजर टीम, थैंक यू वेरी मच. इतनी कड़ी ठंड में अपने अपने बहुत सारे प्रॉब्लम बाजू में रख के आप लोग यहां आए. समोर जेव्हा लोक बसले होते ना, जेव्हा आपण सुरू केलं तेव्हा जेव्हा लोक बसले जे होते ना, त्यांनी आता मागे होऊन पाहिलं की नाही, तरी त्यांच्या लक्षात येईल की दुनिया फार फास्ट बदलते आणि ही बदलली. याबद्दल मागच्या लोकांच्या मनापासून धन्यवाद. उद्या ही दुनिया अजून याच्यापेक्षा जास्त बदलो या अपेक्षेसह रुकता हूं. धन्यवाद.